काय सर लय गंम झाले तुम्ही सोबत या एक सेल्फी व्हिडिओ बनव आमच्या सोबत बनव बनव कॅमेरा चालू कर प्रेम. आजच्या जगात प्रसिद्धी कुणाला नकोय आणि ती प्रसिद्धी भेटण्यासाठी माणूस काही पण करायला बसलाय. मग तो कुणाचा खून का असेना. तर आजच्या या क्राईम राकेल वाव मध्ये आपण पाहणार आहोत हिरोचं कांड. चला आता थोडं बाहेर जाऊन घेऊ शूटिंग. चला तर आज आहे आपला दुसरा एपिसोड बीडचा क्राईम राकेल वाव वाव. तर मी तुमचा होस्ट जोरात हलवे स्वागत करतो तुमचं. छोट्या दिसना तुला शूटिंग चालू आहे ना. चालू ना ए कॅमेरा बंद कर. लय हनलं ते सावधान बीडवाल्याला. हा तर तुमचं स्वागत आहे बीडचा क्राईम राकेल वाव वाव मध्ये. मी तुमचा होस्ट जोरात हलवे आणि आजचा आपला एपिसोड दुसरा. तर तुम्ही आत्ताच पाहिलं की टिकटॉक हिरो आशिषचा खूप नराधमपणे खून करण्यात आला. मैत्री माणसाला जेवढी फायद्याची ठरते तेवढीच ती नुकसान देणारी सुद्धा असू शकते. कसं पहा. आशिषचे चांगले दिवस येऊ लागले होते. त्याचे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले होते आणि तो बराच फेमस होऊ लागलेला होता. आता त्याच्या आयुष्यामध्ये शूटिंग चालू. हां तर आशिषचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले होते आणि त्याच्या जीवनात आता मोठा बदल होणार होता. अबे बघ ना कसला भारी व्हिडिओ आलाय. पाहिलं तुम्ही काय आहे आजच्या टिकटॉकची हालत ते. हे असले लोक फेमस होत आहेत टिकटॉकवर आणि आमच्यासारखे हलवत आपलं हलवे होस्टिंग करतात. तर पाहू काय होतंय पुढे.
काय सर लय प्रेम झाले तुम्ही सोबत या एक सेल्फी व्हिडिओ बनव यांच्या सोबत बनव बनव आपण फुले शेतात का गेला स्कूटर मिळत आता अंधरे मेला ए यार जिवंत का चला आता माधव बोली क्राईम राकेल बीडचा या शोमध्ये प्रत्येक पोलीस फालतूगिरीच करतो असं नाही काही पोलीस इंटेलिजंट सुद्धा असतात ते इंटेलिजंट पोलीस आणि ते इंटेलिजंट पोलीस आपल्या शोमध्ये काय हा हे लावलंय ना ह्याच्या तुम्ही माझाच आवाज येत आहे ना हा कसा निलवांचा आवाज येत आहे अरे ते कॅमेरामॅनने सांगितलं होतं कोण आहे ते कॅमेरामॅन सांगू का तुला नाही नाही चलू दे हो तिकडे चल चल तर प्रत्येक पोलीस फालतू असतो असं नाही इंटेलिजंट पण काही असतात असं तुम्हाला वाटत असेल तर हा निव्वळ तुमचा चुत्यापण आहे क्राईम राकेल बीडचा मध्ये जे काय पोलीस भरती केले ते सगळे प्रोड्युसरच्या वशिल्याने भरती केले ते ए तू जेवढे ठोकलेस ना त्याच्यापेक्षा डबल ठोकलेत अप्पा मी ठोकत नाही हो मी ना तोडतो याचा आणि आपल्या एपिसोडचा काही एक संबंध नाहीये हा मुळशी पॅटर्न मधला डायलॉग आहे आठवला म्हणून बोलला हा तर पोलीस आता चौकशी करू लागले होते आणि त्यांनी सुशीलला याच्यामध्ये ओढलं होतं ज्या दिवशी आशिषचा फोन झाला त्या दिवशी दोघ एकाच रूम मध्ये होते हो साहेब चालला पुढे क्या राहतेस मी कधी लग्न झालं का तुझं नाही साहेब अरे प्रसाद दारू पितो का हो हो साहेब दारू पितो सोडतो ना आता सोडतो आता सोडतो दारू पितो खरं सांग हो साहेब कधीतरी हे काय करते मग नाही बोल झालं इन्व्हेस्टिगेशन करू करू यार चल थोडी चल ओ साहेब ते बघा फोन आले खाली वेळ तो त्याचा काय रोज होते चल जा रे तो दारवान जा इथं एक गरीब होस्ट 100 रुपये रोजानं काम करू करू मराय लागलाय आणि या फालतू पोलिसांना तुम्ही दारू देता प्यायला ओ प्रोड्युसर साहेब मला नाही करायचं काम मी चाललो हल्ली ए उद्यापासून दुसरा पोर का बघरे कैसा लगा मेरा मजाक कॉमेडी पण करतो का ना आपण पोरगं कामच आहे बरं चल हू बाहेर आता व्हिडिओ संपवायचा आहे प्रोड्युसरचा रोल दिलाय खरंच प्रोड्युसर नाही लाईक चल हा तर पोलिसांची चौकशी पूर्ण झालेली होती आणि आता पोलीस काय करतात त्यांच्या हाती काय लागतं हे पाहू पुढे सर खुली सापडला हा बघा त्याचा सीसीटीव्ही फुटेज अबे चला रे तुला काय वाटलं तू आमच्या पेशंट लपून राहशील हे बघ आम्हाला काय भेटलंय बापू स्वर्ग में राउंड क्या मारने गया तेरे छोकरे लोग अपने एरिया में बहुत घुस रहे तकलीफ हो जाएंगी तेरे को बगितलास मारे तो चला उठ तो आगे मतलब आप जेल में वाला धर्म ब्रश टिक्स का चले चल मार दो गाने कैसे ही यार ये तो लगा नहीं करे पहिलं तुम्ही
क्राइम राखेल वावांचे पोलीस कसले डेंजर आहेत, एका मड्याला सुद्धा ते सोडत नाहीत, एवढे तत्पर आहेत ते. कोण बनवत नाही टिकटॉक? मी पण बनवतो टिकटॉक, पण मला दोनच लाईक येतात, त्या पण माझ्याच आय डीच्या असतात. बनवा टिकटॉक पण सेफ. ह्या गन नका वापरू, ह्या गन वापरा. आणि हां तर भेटू लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. तो पण सावधान राहा, तोपर्यंत सावधान राहा, विश्राम राहा आणि पाहत राहा क्राईम राखेल बीडचा वाव वाव. कसं वाव वाव कसं?